जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय मानसपूजा केव्हा करावी तसेच मानसपूजाकरिता स्नान करणे आवश्यक आहे का ह्या संदर्भात गोंदलकर महाराजांनी आपल्याला खूप सुंदर नित्या मार्गदर्शन केलं आहे ते आज आपण पाहणार आहोत तर चला पाहूया मानसपूजा केव्हा करावी ते मंडळी मानसपूजा करण्यास पहाटे चार ते पाच ही वेळ उत्तम असते ही वेळ ब्राह्मूहूर्ताची आहे जेथे बोध प्रातकाळी असा श्रीरामाच्या काकड आरतीमध्ये जो उल्लेख आहे तो पहाटेच्या आत्मज्ञान प्राप्तीकरता अवश्य असणारा शुभकाल संबंधी आहे साधकांना ही वेळ जमत नसेल तर इतर कोणत्याही सोयीच्या वेळी मानसपूजा करण्यास हरकत नाही रोज मानसपूजेची वेळ एकच असावी शक्यतो ती बदलू नये मंडळी मानसपूजेकरता स्नान करणे आवश्यक आहे का तर मंडळी याचं उत्तर असं स्नान करणे याचा अर्थ शरीर पवित्र करणे मानसपूजेसाठी मन पवित्र असावे लागते शुद्ध अंतकरणाची गरज आहे स्नान करून मानसपूजेसाठी बसता आले तर उत्तम ते शक्य नसेल तर निदान हात पाय तोंड धुवून सुशिरभूत होऊन मानसपूजा करण्यास हरकत नाही तर मंडळी तुम्हाला मानसपूजाचे नियम आता कळलेच असेल तर अशा प्रकारे तुम्ही मानसपूजा रोज नित्यनियमाने तुम्ही करू शकता व स्वतःचा आत्मउद्धार वाढू शकता हे गोंदळकर महाराजांचं सांगणं आहे मंडळी आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुर्त आज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश